Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi, we are going to learn Standard 11th Agriculture Science and Technology and Crop Science Paper 2nd. In previous lecture, explained the weed management. In weed management, curative measure, that is a mechanical method or physical method, then second biological method, and then chemical method, or in chemical method, cultural method also. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या अगोदर वीड कंट्रोल मेथड और मेथड्स ऑफ वीड कंट्रोल आपण बघितलेले आहे. वीड कंट्रोलच्या ज्या पद्धती आहेत ते तीन आहेत प्रामुख्याने, प्रिव्हेंटिव्ह मेजर, क्युरेटिव्ह मेजर, इंटिग्रेटेड वीड मॅनेजमेंट. तर प्रिव्हेंटिव्ह आपण बघितलेलं आहे, क्युरेटिव्ह आपलं सुरू झालेलं आहे. क्युरेटिव्हमध्ये आपण मेकॅनिकल मेथड और फिजिकल मेथड, नंतर बघितलं आपण कल्चरल मेथड और क्रॉपिंग सिस्टीम, नंतर थर्ड आपण बायोलॉजिकल मेथड बघितलं, आणि आज आपण बघणार आहोत केमिकल मेथड. क्युरेटिव्ह मेजरमधली फोर्थ मेथड क्युरेटिव्ह मेजर, क्युरेटिव्ह मेजरमधली फोर्थ मेथड केमिकल मेथड. तर केमिकल मेथड आपण बघत आहो, केमिकल मेथड ऑफ वीड कंट्रोल. इट इज व्हेरी इफेक्टिव्ह इन सर्टन केसेस अँड हॅव ग्रेट स्कोप इन वीड कंट्रोल. तर रासायनिक पद्धत जी आहे, दिवसेंदिवस रासायनिक पद्धत तणाचा बंदोबस्त करण्यासाठी रासायनिक पद्धत फारच उपयोगी पडत आहे, आणि यालाच आपण तणनाशकाचा वापर करतो. आपण तणाचा बंदोबस्त करण्यासाठी तणनाशक वापरतो, रासायनिक वापरतो, कृषी रसायने वापरतो, म्हणजे तणनाशक वापरतो, आणि फार इफेक्टिव्ह होत चाललेली आहे. आजकाल मजुराचा भरपूर प्रॉब्लेम आहे, त्यासाठी फारच इझी आहे. द केमिकल्स आर चीप, इफिशियंट अँड इझिली अवेलेबल. तर कृषी केंद्रामध्ये इझिली अवेलेबल असतं. कधी आपण गेलो कृषी केंद्रामध्ये तर आपल्याला हे तणनाशक मिळतं, आणि त्याचा वापर आपण तणाचा बंदोबस्त करण्यासाठी करतो. तर सोपी आहे आणि जास्त इफिशियंट पण आहे. द केमिकल्स विच इज यूज टू किल ऑर कंट्रोल वीड्स अँड देअर ग्रोथ आर कॉल्ड हर्बिसाइड्स. तर जे केमिकल आपण तणाचा बंदोबस्त करण्यासाठी वापरतो त्यालाच हर्बिसाईड म्हणतात, त्याला विडिसाइड्स म्हणतात. साइड्स मीन्स किल डाऊन. जे तणाचं नायनाट करतं त्याला आपण विडिसाईड किंवा हर्बिसाईड असं म्हणतात. हर्बी किंवा वीड म्हणजे तण, आणि साइड म्हणजे किल. तणाचा नायनाट म्हणजे तणनाशक असं म्हणतो आपण. तर केमिकल मेथडमध्ये आपण तणनाशक वापरतो तणाचा बंदोबस्त करण्यासाठी. तर या पद्धतीने आपण फवारणी करतो तरी फारच इफेक्टिव्ह, म्हणजे पिकावर त्या तणनाशकाचं इफेक्ट होऊ नये म्हणून हे काय करत आहे, पुढं पुढं त्याला झाकत, पिकाला झाकून नेत आहे, आणि मागं तणनाशकाची फवारणी करत आहे ओपन स्पेसमध्ये. तर पिकाला त्याचा परिणाम होणार नाही. हे तणनाशकाची फवारणी करत आहे उसामध्ये, पूर्ण तण जळून जातानंतर. ॲडव्हान्टेज ऑफ केमिकल कंट्रोल मेथड. तर या केमिकल कंट्रोल मेथडचे फायदे कोणते? मोस्ट इफेक्टिव्ह ॲज कम्पेअर टू अदर मेथड. आतापर्यंत ज्या मेथड आपण तीन बघितलेले आहेत त्यापैकी हे फारच इफेक्टिव्ह आहे. कशी आहे? इफेक्टिव्ह आहे कम्पेरेटिव्हली. इट कंट्रोल द वीड्स बिफोर क्रॉप इमर्जन्स. तर तण निघण्या अगोदर किंवा पीक निघण्या अगोदर आपल्याला तणाचा बंदोबस्त करता येतं. इट कंट्रोल द वीड बिफोर क्रॉप इमर्जन्स. पीक निघण्या अगोदर तणाचा बंदोबस्त करता येतं या मेथडनं. हायली सुटेबल फॉर क्लोज स्पेसिंग क्रॉप. तर ही पद्धत जी आहे, जवळ पीक असलेलं, म्हणजे ज्यास जवळ असणारे, जसं गहू आहे, हरभरा आहे, सोयाबीन आहे, जवळजवळ पिकं जी असतात त्याचा बंदोबस्त करण्यासाठी फार इफेक्टिव्ह आहे. कारण याच्यामधलं तण काढण्यासाठी पूर्ण शेत आपल्याला खुरपून काढावं लागतं, मग मजूर जास्त लागतात. त्यासाठी आपण या केमिकलचा वापर करतो, आणि तणनाशकाची फवारणी करून आपल्याला तणाचा बंदोबस्त करता येतो. सुटेबल फॉर ॲडवर्स सॉइल अँड क्लायमेटिक कंडिशन. कोणत्याही जमिनीमध्ये, कोणत्याही हवामानामध्ये ही पद्धत आपल्याला वापरता येते, काही प्रॉब्लेम नाही. कंट्रोल मेनी पेरिनियल वीड्स विच कॅनॉट बी कंट्रोल बाय अदर मेथड्स. तर जे पेरिनियल वीड्स असतात, हरियाळी, कुंदा, नागरमोथा, खोल मुळाचे तण असतात, बोरीचं झाड आहे, रुचकी आहे, बबूळ आहे, अशी जी झुडपं असतात, याचा नायनाट करण्यासाठी पण केमिकल फार इफेक्टिव्ह आहे.
पेरिनियल बहुवार्षिक जे तण असतात यांचं नायनाट करण्यासाठी या तणनाशकाचा वापर करून आपल्याला तणाचा बंदोबस्त करता येतं. ही केमिकल मेथडचे फायदे आहेत. नंतर थर्ड आपण बघणार आहोत इंटिग्रेटेड वीड मॅनेजमेंट. इंटिग्रेटेड वीड मॅनेजमेंट एकात्मिक तणाचा बंदोबस्त, तणाचं व्यवस्थापन, एकात्मिक तणाचं व्यवस्थापन करणे, याला आपण इंटिग्रेटेड वीड मॅनेजमेंट म्हणतो. आता आपण हे चार पद्धती बघितल्या आतापर्यंत, मेकॅनिकल ऑर फिजिकल, कल्चरल ऑर क्रॉपिंग, बायोलॉजिकल, केमिकल. आता याचे फायदे तोटे प्रत्येकाचे आहेत, है ना. तर इंटिग्रेटेड वीड मॅनेजमेंट म्हणजेच एकावर अवलंबून न राहता सगळ्या चारही पद्धतीमध्ये जे फायदेशीर आहे ते जास्तीत जास्त वापर करणे, जेणेकरून पर्यावरणाला घातक ठरणार नाही. इंटिग्रेटेड वीड मॅनेजमेंट इज द सुटेबल कॉम्बिनेशन ऑफ ऑल मेथड्स इन्क्लुडिंग प्रिव्हेंटिव्ह मेजर, मेकॅनिकल, बायोलॉजिकल, कल्चरल अँड केमिकल मेथड्स फॉर वीड कंट्रोल. तर प्रिव्हेंटिव्ह मेजरचाही वापर करणे, त्याचबरोबर मेकॅनिकलचाही वापर करणे, बायोलॉजिकलचंही, कल्चरलचंही आणि केमिकलचं, ह्या सगळ्याचं जे चांगलं चांगलं आहे ते चांगलं घ्यायचं आणि जे वाईट आहे ते सोडून द्यायचं, म्हणजे ते घ्यायचं नाही. असं याला म्हणतात एकात्मिक, म्हणजे एकत्र केलं आपण, कॉम्बिनेशन केलं, सुटेबल जे आहे ते इथं कॉम्बिनेशन करून आपण तणाचा नायनाट करतो. इम्पॉर्टन्स ऑफ इंटिग्रेटेड वीड मॅनेजमेंट. तर इंटिग्रेटेड वीड मॅनेजमेंटचं महत्त्व काय, तर बघूया आपण. मॅनेजमेंट वीड्स कॅन बी कंट्रोल बाय अडॉप्टिंग डिफरंट मेथड्स. यामध्ये सगळ्या मेथड्सचा थोडं वापर करता येतात. हाउएव्हर ईच मेथड्स ह्या ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेज ऑर लिमिटेशन. असं प्रत्येक मेथडचे फायदेच आहेत सगळे असं नाही आहे, प्रत्येक मेथडचे तोटे पण आहेत, लिमिटेशन आहेत. मग आपण एकच पद्धतीवर अवलंबून न राहता सगळ्याच पद्धतीचं वापर करायचं चांगलं चांगलं जे आहे. द कंटिन्युअस यूज ऑफ सेम मेथड लीड टू बिल्ड अप ऑफ टॉलरंट स्पेसीज. तर एकच मेथड आपण नेहमी वापरत गेलो तर काय होतं, टॉलरंटपणा निर्माण होतं. आपण केमिकल केमिकलच वापरत राहिलो तर प्रदूषणही होणार आणि त्या तणाचं त्याच्यावर तणावर त्या तणनाशकाचा काही परिणाम जाणवणार नाही, म्हणजे रेजिस्टंट पॉवर डेव्हलप होणार. त्यासाठी आपण एकच न वापरता सगळ्या मेथडचा वापर करायचं. देअरफोर द सुटेबल कॉम्बिनेशन ऑफ डिफरंट मेथड्स ऑफ वीड कंट्रोल ऑर इंटिग्रेटेड यूज ऑफ वीड मॅनेजमेंट शुड बी प्रॅक्टिस फॉर मिनिमायझिंग द लॉसेस कॉज्ड बाय वीड्स. तर जे काही सुटेबल आहेत मेथड त्याचं व्यवस्थित वापर करणे, की जेणेकरून कमीत कमी लॉस होणार, पर्यावरणाचं कमीत कमी लॉस होणार. तर सुटेबल पद्धत जी आहे त्या सुटेबल पद्धतीचा वापर करणे, ते इंटिग्रेटेडचं आपण बघितलं. आता जे केमिकल मेथड जी आहे, तर केमिकल मेथडमध्ये आपण काय वापरतो म्हटलं, हर्बिसाईड और व्हिडिसाईड. मग ते हर्बिसाईड व्हिडिसाईडचं आपल्या टेक्स्टबुकमध्ये क्लासिफिकेशन केलेलं आहे, तर ते क्लासिफिकेशन आपण बघणार आहोत. देर आर मेनली टू टाईप्स ऑफ हर्बिसाईड, सिलेक्टिव्ह हर्बिसाईड अँड नॉन सिलेक्टिव्ह हर्बिसाईड. या तणनाशकामध्ये दोन टाईप आहेत, निवडक आणि अनिवडक. निवडलेलं तणनाशक, अनिवडलेलं तणनाशक. आता निवडलेलं अनिवडलेलं कसं म्हणतो आपण, की हर्बिसाईड और व्हिडिसाईड इज अ केमिकल, इट डज नॉट आयडेंटिफाय द प्लांट और क्रॉप. हे शेवटी रसायन आहे, हे काही पीक आहे तण आहे असं ओळखणार नाही. मग ते काय ओळखतं, तर ब्रॉड लीव्ज और नॅरो लीव्ज हे ओळखतं फक्त. ते पीक असो की तण असो, ब्रॉड लीव्ज आहे नॅरो लीव्ज आहे यावर त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. तर सिलेक्टिव्ह म्हटलं की निवडक, तर हे सिलेक्टिव्हिडिसाईड हर्बिसाईड काय करणार, की ब्रॉड लीव्ज आहे का नॅरो लीव्ज आहे एवढं ओळखू शकतं, पण ते पीक आहे का तण आहे हे ओळखू शकत नाही. आणि नॉन सिलेक्टिव्ह म्हटलं तरी तर काहीच ओळखत नाही, सगळ्यालाच मारून टाकतं. त्याच्या सपाट्यात आलं की सगळं मारून टाकतं, त्याला म्हणतात नॉन सिलेक्टिव्हिडिसाईड. असे दोन टाईप केले, सिलेक्टिव्ह आणि नॉन सिलेक्टिव्ह. मग सिलेक्टिव्ह हर्बिसाईडमध्ये आणखीन दोन टाईप केले आपण, फोलियर ऑन द बेसिस ऑफ देअर ॲप्लिकेशन, फोलियर ॲप्लिकेशन आणि रूट ॲप्लिकेशन. मग या सिलेक्टिव्ह हर्बिसाईडचे दोन टाईप केले आपण, त्याच्या
फवारणीनुसार म्हणजे फोलियर आहे पिकावर म्हणजे त्या वर म्हणजे पानावर अप्लाय करतात आणि दुसरं रूट जमिनीमध्ये म्हणजे मुळामध्ये अप्लाय करतात. तर असे दोन टाईप केले आपण. फोलियर ॲप्लिकेशन म्हणजेच त्या झाडावर अप्लाय करणे, फोलियर म्हणजे पानं, पानावर अप्लाय करणे म्हणजे आपण फवारणी करतो तर ते फोलियर ॲप्लिकेशन. आणि दुसरं रूट ॲप्लिकेशन जमिनीमध्ये. फोलियर ॲप्लिकेशनमध्ये अट्राझिन, ब्युटाक्लोर आणि मेट्रीब्युसिन हे तणनाशके आहेत फोलियर ॲप्लिकेशन. आणि रूट ॲप्लिकेशनमध्ये MCPA, TCA आणि सिमाझिन हे त्याचे एक्झाम्पल आहेत. रूट ॲप्लिकेशन म्हणजे आपण पेरणी करण्याअगोदर मातीमध्ये काय करतो, आपण ते तणनाशक फेकून देतो, त्याला रूट ॲप्लिकेशन म्हणायचं. नंतर फोलियर ॲप्लिकेशनचे आणखीन टू टाईप केले आपण, ऑन द बेसिस ऑफ देअर ॲक्शन. त्याच्या ॲक्शननुसार आपण वर्गीकरण केलं आणखीन, कॉन्टॅक्ट हर्बिसाईड अँड ट्रान्सलोकेटेड हर्बिसाईड. कॉन्टॅक्ट हर्बिसाईड मीन्स द वीड कॅन बी कॉन्टॅक्ट विथ विडिसाईड नोन ॲज कॉन्टॅक्ट हर्बिसाईड. तर कॉन्टॅक्ट म्हणजे त्या तणनाशकाच्या संपर्कात आलेलं भाग तेवढंच जळून जाणार, दुसरं जे भाग आहे कॉन्टॅक्टमध्ये आलेलं नाही तर ते जळणार नाही, ते चांगलं राहणार. तर याला म्हणतात कॉन्टॅक्ट हर्बिसाईड, याला स्पर्शजन्य तणनाशक म्हणतात. जेवढं स्पर्श झालं, जेवढं तणनाशकाच्या संपर्कात आलं तेवढं भाग जळून जाणार, बाकीचा भाग हिरवं राहणार. दुसरं आहे ट्रान्सलोकेटेड हर्बिसाईड. ट्रान्सलोकेटेड हर्बिसाईड म्हणजे इट कॅन बी ट्रान्सफर वन प्लेस टू द अनदर प्लेस इन ऑल बॉडी सर्क्युलेशन. तर हे तणनाशक कोणत्याही एका भागावर पडलं तर पूर्ण त्या तणामध्ये पूर्ण सर्क्युलेट होणार आणि पूर्ण झाड जळून जाणार, त्याला म्हणतात ट्रान्सलोकेटेड, त्यालाच म्हणतात सिस्टेमिक, त्यालाच म्हणतात आंतरप्रवाहित तणनाशक, आंतरप्रवाहित. मग कॉन्टॅक्ट हर्बिसाईड विडिसाईड कोणते आहे, पोटॅशियम सायनेट आहे. तर ज्या भागावर पोटॅशियम सायनेट पडलं तेवढंच भाग जळून जाणार, जसं की सल्फ्युरिक ॲसिड असतं आहे ना, ज्या भागावर पडलं तेवढंच भाग जळणार, ते माणसावर पडो का ते पिकावर पडो का तणावर पडो. ट्रान्सलोकेट हर्बिसाईडचं उदाहरण 2,4-D आहे, 2,4-5-T आहे, MCPA आहे, MCPB आहे, हे उदाहरणं ट्रान्सलोकेटेड हर्बिसाईडची आहेत. आलं लक्षात? तर हे झालं सिलेक्टिव्ह हर्बिसाईडचं वर्गीकरण. नंतर आपण बघूया नॉन सिलेक्टिव्ह हर्बिसाईडचं वर्गीकरण, फोलियज ॲप्लिकेशन, सॉईल ॲप्लिकेशन. म्हणजेच याचं वर्गीकरण कसं केलं आपण, ऑन द बेसिस ऑफ ॲप्लिकेशन. तर कसं ॲप्लिकेशन करतो, फोलियर ॲप्लिकेशन म्हणजे त्या तणावर आणि सॉईल ॲप्लिकेशन म्हणजे जमिनीमध्ये. तर फोलियर ॲप्लिकेशनमध्ये आणखीन टू टाईप आहे ऑन द बेसिस ऑफ देअर ॲक्शन, कॉन्टॅक्ट हर्बिसाईड अँड ट्रान्सलोकेट हर्बिसाईड. जसं सिलेक्टिव्हचं क्लासिफिकेशन केलं तसंच नॉन सिलेक्टिव्हचंही क्लासिफिकेशन आहे. कॉन्टॅक्ट हर्बिसाईड म्हणजे जेवढं संपर्कात आलं तेवढं जळणार, बाकीचं जळणार नाही म्हणजे त्याच्यावर दुसऱ्यावर परिणाम होणार नाही. तर नॉन सिलेक्टिव्ह कॉन्टॅक्ट हर्बिसाईड अमेट आहे, सल्फ्युरिक ॲसिड आहे, सोडियम आर्सेनाइड आहे, पॅराक्वाइट आहे, हे आहेत कॉन्टॅक्ट हर्बिसाईडचे एक्झाम्पल. नंतर ट्रान्सलोकेटेड हर्बिसाईड आहेत ॲसिड आर्सेनकोल, सोडियम क्लोरेट आणि ग्लायफोसेट, हे आहेत उदाहरण ट्रान्सलोकेटेड हर्बिसाईडचे. नंतर सॉईल ॲप्लिकेशनमध्ये आपण नॉन सिलेक्टिव्ह हर्बिसाईडचं क्लासिफिक करतो, सॉईल स्टरलेंट आणि सॉईल फ्युमिगंट. सॉईल स्टरलाईंट म्हणजे जमीन निर्जंतुकरण करणे, त्यामध्ये असलेलं तणाचं पी पूर्ण काय होणार, नाही होणार. TCA अँड सिमाझिन अट्राझिन पीक पेरणी करण्याअगोदर हे आपल्याला वापरता येते, सॉईल स्टरलायझेशन करता येतं. नंतर सॉईल फ्युमिगंट आहे, मिथाईल ब्रोमाइड. फ्युमिगंट म्हणजे सेंट येतं आणि त्यामुळे ते तणाचं उगवण होणार नाही. अशा रीतीने नॉन सिलेक्टिव्ह हर्बिसाईडचं वर्गीकरण. आता आपण 1 by 1 त्याचं हे क्लासिफिकेशन, हर्बिसाईड सिलेक्टिव्ह नॉन सिलेक्टिव्ह जर PPT मध्ये दिसत नसेल तर लार्ज साईजमध्ये दाखवित आहे. पहिलं क्लासिफिकेशन सिलेक्टिव्ह हर्बिसाईड, नॉन सिलेक्टिव्ह हर्बिसाईड. हर्बिसाईड म्हणजे विडिसाईड चालतं हां. नंतर सिलेक्टिव्ह हर्बिसाईडचं फोलियर ॲप्लिकेशन आणि रूट ॲप्लिकेशन ऑन द बेसिस ऑफ देअर ॲप्लिकेशनवर क्लासिफिक केलं आपण. फोलियर ॲप्लिकेशन अट्राझिन आणि ब्युटाक्लोर
आणि मेट्रिब्युसिन हे त्याचे उदाहरण आहे, आणि रूट ॲप्लिकेशन MCPA, TCA, सिमाझिन हे त्याचे एक्झाम्पल आहे. नंतर या अट्राझिन हे असतं अट्राझिन विडिसाईड, अट्राझिन या पद्धतीनं पॅक येत असतं, वेगळ्या कंपनीचे वेगळे डिझाईन वगैरे असतात, असं डिझाईन असते असं नाही आहे. हे JU कंपनीचं आहे अट्राझिन, एक सॅम्पल म्हणून तुम्हाला दाखवत आहे. नंतर अट्राझिन हे आहे साऊथर्नचं, म्हणजे ॲग्वेस्टिन वीड किलर म्हणून त्यांनी केलेलं आहे, हे अट्राझिन आहे. नंतर ब्युटाक्लोर म्हणजे ब्युटाक्लोर आहे याच्यामध्ये, आणि बुटा गोल्ड हे त्याचं ट्रेड नेम आहे, त्याच्यामध्ये केमिकल ब्युटाक्लोर आहे 50 EC. नंतर आहे MCPA, हे MCPA विडिसाईड. नंतर आहे सिमाझिन, हे सिमाझिन या पद्धतीनं पॅक येत असतं. नंतर बघू फोलियर ॲप्लिकेशन, फोलियर ॲप्लिकेशनचं क्लासिफिकेशन आपण केलेलं आहे ॲक्शनवर, कॉन्टॅक्ट हर्बिसाईड, ट्रान्सलोकेटेड हर्बिसाईड, पोटॅशियम सायनेट, जिथं पडलं तेवढंच भाग जळणार, बाकी भागाला काहीच होणार नाही. आणि ट्रान्सलोकेटेड म्हटलं की कुठेही कोणत्याही पानावर पडलं तर पूर्ण सर्क्युलेट होणार आणि पूर्ण झाड जळणार. मग त्याचं उदाहरण कोणतं आहे, 2,4-D हे कुठेही एका भागावर पडलं तरी पूर्ण सर्क्युलेट होणार. 2,4-5-T आणि MCPA आणि MCPB हे जे तणनाशक आहे हे कोणत्याही भागावर पडलं तर पूर्ण सर्क्युलेट होणार. हे आहे पोटॅशियम सायनेट, पोटॅशियम सायनेट हे कॉन्टॅक्ट आहे, ज्या भागावर पडलं तेवढंच भाग जळणार, बाकीचं हिरवं राहणार. हे आहे 2,4-D, कुठत्याही भागावर पडलं तर पूर्ण तण जळून जाणार. हे 2,4-D वापरलं जातं भात पिकामध्ये, ज्वारमध्ये, गहूमध्ये 2,4-D योग्य चालतं. नंतर आहे 2,4-D फायटर म्हणून, वेगळ्या कंपनीचं आहे. नंतर नॉन सिलेक्टिव्ह हर्बिसाईड, त्याचं क्लास मी आपण फोलियर ॲप्लिकेशन आणि सॉईल ॲप्लिकेशन ॲप्लिकेशनवर वर्गीकरण केलं आपण. तर बघूया फोलियर ॲप्लिकेशन, फोलियर ॲप्लिकेशनचे एक्झाम्पल आहे कॉन्टॅक्ट हर्बिसाईड, ट्रान्सलोकेटेड हर्बिसाईड. कॉन्टॅक्टमध्ये सल्फ्युरिक ॲसिड आणि ट्रान्सलोकेटेड हर्बिसाईडमध्ये आहे आर्सेनिकल आणि सोडियम क्लोरेट आणि ग्लायफोसेट. हे फार चालतं ग्लायफोसेट, ग्लायसिल म्हणून चालतं. नंतर सॉईल ॲप्लिकेशनमध्ये सॉईल स्टरलंट, TCA आणि सिमाझिन अट्राझिन, आणि सॉईल फ्युमिगंट म्हणून मिथाईल ब्रोमाइड चालतं. तर हे सल्फर आहे ना, सल्फर, तर हे सल्फर सगळ्याला मारून टाकतं. ग्लायसिल हे सगळ्याला मारून टाकतं, ग्लायफोसेट म्हटलं जातं याला. नंतर आहे मिथाईल ब्रोमाइड, मिथाईल ब्रोमाइड असं पॅक येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा रीतीने आपण विडिसाईड हर्बिसाईडचं क्लासिफिकेशन केलं. पण केमिकल वीड कंट्रोल जे आपण करतो, रसायने वापरतो, त्याला आपण तणनाशके असं म्हणतो. ते तणनाशके कोणकोणते आहेत आणि सिलेक्टिव्ह नॉन सिलेक्टिव्ह हे माहीत असणं आवश्यक आहे. सिलेक्टिव्ह हे पिकामध्ये वापरतात, नॉन सिलेक्टिव्ह हे पडीत जमिनीमध्ये धुऱ्यावर वापरतात. म्हणजे सगळं नॉन सिलेक्टिव्ह म्हटलं की त्यांनी सगळ्याला जाळून टाकतं, ते ब्रॉड लीव्ज असो, नॅरो लीव्ज असो. आणि सिलेक्टिव्हमध्ये नॅरो लीव्ज पीक असेल, नॅरो लीव्जचं पीक असेल तर त्याच्या ऑपोजिटमध्ये वापरायला पाहिजे. ब्रॉड लीव्ज तण मारण्यासाठी जे चालतात ते फवारायला पाहिजे, तर आपलं पीक वाचणार. आणि जेव्हा आपल्याला ब्रॉड लीव्ज पीक असेल तर त्यामधले कोणते तण मारणार, नॅरो लीव्ज, नॅरो लीव्ज मारणारं तणनाशक फवारावं लागेल. असं ऑपोजिटमध्ये सिलेक्टिव्ह तणनाशके वापरतात, म्हणजे पिकामध्ये वापरण्यासाठी सिलेक्टिव्ह आणि पडी जमिनी धुऱ्यामध्ये वापरण्यासाठी नॉन सिलेक्टिव्ह. पेरणी करण्याअगोदर आपल्याला नॉन सिलेक्टिव्ह वापरता येते, म्हणजे पेरणी झालेली नाही, पीक नाही, तर सगळ्याला मारून टाकतं. तर अशा रीतीनं हे तणनाशके माहीत असणं आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थित खान्स क्रॉप अकॅडमी चॅनल बघत चला, लिहित चला आणि दिवसातून 20-25 मिनटं द्या, तर तुमचं क्लिअर होणार, व्यवस्थित समजून सांगत आहे. तर जे नवीन विद्यार्थी जॉईन झाले असतील त्यांनी सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन मिळत राहणार. आणि बाकी जे आपल्याला मागचे व्हिडिओ बघायचे असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये जाणे, प्लेलिस्टमध्ये जायचं आणि तिथं जे जे चॅप्टर आहेत
त्यावर क्लिक केलं की त्या चॅप्टरवरचे जेवढे व्हिडिओ आहेत ते ओपन होतात. अशा रीतीनं तुम्ही बघत राहायचं. थँक्स. जय जवान जय किसान.